लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वाधिक मेहनत, चंद्रकांत पाटील यांच्याकडनं उद्धव ठाकरेंचं कौतुक, जुन्या मित्रानं आता आत्मपरीक्षण करावं, चंद्रकांत पाटलांचा सल्ला। शरद पवार आजपासून 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावर, युगेंद्र पवार यांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी। मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता। गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप, उपचार घेणार नसल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार। सेवकात मीपणा नको, अहंकार नको, सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूरमधली हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूरमधल्या भाषणात भागवत यांच्या कानपिचक्या। अहंकारी सेवक असेल तर त्याला सत्तेवरून खाली खेचा, संजय राऊतांचं मोहन भागवत यांना आवाहन, सरकार भागवतांनीच पाडावं राऊतांचं वक्तव्य। मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा वेधशाळेनं दिला इशारा, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता। उजनी धरणाची पाणी पातळी 4% वाढली तर जोरदार पावसामुळे पंढरपुरातील येवती तलाव 2 दिवसात 80% भरला। मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मराठवाड्यामध्ये दमदार पाऊस, बीडमधील लेंडी नदीला पूर तर जालन्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। नागपुरातल्या हिट अँड रन प्रकरणी मोठी माहिती, 300 कोटींच्या संपत्तीसाठी पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्येची सुपारी सुनेनंच दिल्याचं समोर। जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय जारी। नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, एनटीएचं उत्तर आल्यानंतर सुप्रीम कोर्टात 8 जुलैला सुनावणी। आणि मध्य प्रदेशमधल्या पिथमपूर सेक्टर 3 मध्ये अग्नितांडव, औद्योगिक परिसरातील सिग्नेट पाईप कारखान्यामध्ये भीषण आग, आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।